आहे. या प्रयोगातर मधून आपल्याला असं समजते की ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते. ज्वलनास कशाची गरज असते? ऑक्सिजनची. तर या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागतं. एक काचेचा ग्लास किंवा आपण आपल्या पेटीतलं हे उपलब्ध असलेलं चंचूपात्र याचा उपयोग घेत आहोत. त्याच्यानंतर मेणबत्ती, मेणबत्ती पेटवण्यासाठी काडी पडते, काड्याची पेटी. तर आपण काय करू, प्रथम मेणबत्ती पेटवूया. आता मेणबत्ती पेटवलेली आहे. आता या मेणबत्तीला हवेतील ऑक्सिजन मिळत आहे, त्याच्यामुळं ही मेणबत्ती काय सतत पेटत राहते. सगळ्याला ज्योत दिसायली. आता आपण काय करू, याच्यावर हे चंचूपात्र उलट ठेवू. आता मेणबत्ती विझली आहे, याचं कारण काय आहे की या चंचूपात्राच्या भोवताली जेवढा ऑक्सिजन होता तेवढा वेळ मेणबत्ती चालत राहिली, म्हणजे त्याची ज्योत कायम राहिली. परंतु जसाही ऑक्सिजन संपला, त्या ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, तर ज्वलन बंद झालं, मेणबत्ती विझली आणि भोवताली कार्बन निर्माण झाला. अशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज आहे. समजलं सगळ्याला?